काय म्हणले आहे? काय शाळेत जायचंय की अर्ध्या तासात शाळा भरण कृष्णाची? आता काय ग पिलो? चल पिऊ. ए पिऊ बाळा, उठली उठली. चल पिऊ. तर नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. कसे सगळे मस्त मजेत? तर मजेतच राहावं लागल. जसं की आता तुम्हाला दाखवलं, मी सकाळी सकाळी उठून सागराने मी जिमला गेलो होतो. माघारी येताना कृष्ण आणि आई दिसले. ते पण सकाळ सकाळ उठून वॉकिंगला गेले होते. कृष्ण आई बरोबरच उठतो, आई आप्पा बरोबर नाही. आप्पा नाईट ड्युटीला जातात, आई बरोबरच असतो. आणि नंतर बघितलं असाल तुम्ही, पूजा कशी आराम की सात पसरली आज घरावाने. पिवडी उठली पूजाच्या मागून, सगळेजण उठले, पूजा उठली नाही. वेळेचं महत्व आजपर्यंत पूजाला कळलंच नाही. मला वाटलं काहीतरी बदल झाला असेल. काल तिच्या संग नाही बोललो, ती पण मला नाही बोलली. मी व्हिडिओ बनवला, काहीतरी बदल झाला असेल, बोलेल म्हणलं पण नाही बोलली. मग मला पण इगो आहे ना, मी पण नाही बोलणार. जोपर्यंत ती बोलत नाही तोपर्यंत मी बोलणार नाही. नवरा आपल्याला काय गोष्टी शिकवतोय, आपण शिकले पाहिजेत. तुम्ही एवढ्या साऱ्या कमेंट करून सांगितलं, समजावलं. ती फोनवर सारखी ताई बरोबर बोलत असते, आणि ताई जी कमेंट आलेली असते ती ताई ती दोघे एकमेकांना शेअर करत असतात, सांगत असते ताई पूजेला असं 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 असं. तिला एवढं कळू ना की कमेंटमध्ये सगळे लोक काय म्हणतात. शिकलं पाहिजेत, नवरा शिकवतो एवढा चांगला भेटलाय असं तसं. मी एकटाच चांगला असून काय करायचंय, त्याला चाटायचंय. बायको पण चांगली पाहिजेत ना. जर जो संसारचा काय गाडा रथ असतो त्याचा जर एक चाक खराब असेल, एकच चांगला असेल, तर ते लंगडतच चालणार ना. मग त्या चाकाला दुरुस्त करतोय किंवा चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतोय, मग ते बनलं पाहिजेत ना. मी कवर झटक घ्यायचं एकट्यानेच. मी सकाळचं व्हिडिओ हे ते का दाखवलं, जिमचं आहे उठलेली पूजा झोपलेली, कारण मी कालच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की असं असं होतंय. जे तुम्हाला काय वाटू नये की हे खरंच आहे. म्हणजे मला कॅमेऱ्याच्या पाठीमागं किती तापण त्रास आहे माझ्या जिंदगीमध्ये, हे थोडक्यात मी नॉर्मली थोडंसं दाखवलं जे काय आहे ते. तसा तर खूप आहे. त्याच्यामुळे ना माझं शूटिंगकडे लक्ष लागतंय, ना रील्स बनवण्याकडे लक्ष लागतंय, ना कुठल्या गोष्टीकडे लक्ष लागतंय. मी आता जास्त बाहेर पण जात नाही, कुठं इकडे गेलो तिकडे पहिलं तर जायचो. मी गप्प घरीच बसतोय, स्क्रिप्ट लिहितोय. मी माझं हिंदीवरती हिंदी प्रोजेक्टचं काम चालू आहे, स्क्रिप्ट लिहितोय. हां, आत्ता मी जरी बॅकला असेल खाली असेल, पण एक ना एक दिवशी मी वरती येणार आहे. भले माझ्या बायकोने मला त्याच्यामध्ये साथ देऊ नाही तर नाही देऊ, मी बाहेरचे लोक घेऊन काम करेल, एकटा काम करेल, काय पण करेल, आहे माझ्या तेवढी हिंमत. ज्यावेळेस बाहेरच्या लोकांना घेऊन काम करेल त्यावेळेस ही जी जळेल तेव्हा कळेल, हा मी करायला पाहिजेत, करते, शिकते. काय दिवसभर ते यामागं पोरच नसत्यात, आई आहे सांभाळायला. ती मोबाईलवरती चोवीस तास ती इन्स्टा नेट दुसऱ्याचा व्हिडिओ हे ते एवढंच बघत असते. मी तिला सांगत असतो बाई, दुसऱ्यांचा व्हिडिओ बघण्यापेक्षा स्वतःला काय करता येईल ते बघ बघ शिक. पण नाही, हाय तिचं तसंच. जाऊ द्या आता. काय घ्यावं ना, मी आता दुसऱ्यांना घेऊनच व्हिडिओ बनवतो, बघू काय होतंय ते, तेव्हा समजेल हिला. लका मला वाटलं काल बोलल ती, पण नाही. चला जेवायला नाही, चला प्यायला नाही, चला खायला आंघोळेल, सगळं मी हाताने करतोय म्हणून, नवरा करतोय म्हणून तेवढंच. जेवढं नवरा रुसतो बायकांना तेवढंच बरं असतं, कारण ती रागा ती सगळी स्वतःची कामं स्वतःच करते. आता आंघोळीला पाणी, जेवायला हाताने, टावेल हाताने, सगळ्या गोष्टी हाताने, झोपत्यात ये बाजूला सगळ्या गोष्टी सगळ्या हातानेच करून करते. आता म्हणजे बायकांना आराम की साथ, जेवढ्या दिवस नवरा रुसतोय तेवढ्याच रुसू द्या. शेवटी हिंडून फिरून आपल्यालाच बोलतो तो, हे त्यांना चांगलं माहीत असतं. त्याच्यामुळे ते त्यांचा रुसवा आपण काढतो हे त्यांना चांगलं माहीत असतं. पण ह्या बाराच्यानं मी पूजाचा रुसवा काढणार नाहीये, किंवा तिला मनवायला जाणार नाही की पूजा अजूक रुसली, तुला कुठं मॉलमध्ये नेऊ, सिनेमा नेऊ, पिक्चर नेऊ का फिरायला नेऊ,
का तुला हे गळ्यातलं करू घंटेल करू काय करू काय काय केलं आ? आपली एक वेळेस परिस्थिती खायची पंचत होती, आता सगळ्या गोष्टी भेटतात. लका लोक कष्ट करून हाताला फोड यूज तर कष्ट करतात. आपल्याला हाताला फोड नाही, आपण मेकअप करून तुम्हाला मेकअप करायला सांगतो. मेकअप करा, चांगलं दिसा, चांगले व्हिडिओ बनवा, चांगले पैसे येतील, सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. चांगलंच आहे ना, लोक घाणी धुनीत कसलं पण काम करून स्वतःची फॅमिली जगवतात आणि हिला फक्त सपोर्ट करणं होईन आम्ही सगळ्या गोष्टी करतोय तर. जाऊ द्या बघू. मी माझी हिंदीवरती प्रोजेक्टचं काम चालू आहे आणि मी बाहेरचे कलाकार आर्टिस्ट घेऊन काम करणार. भले मग हिला काही वाटू द्या, काही हो द्या, तेव्हा ती जागेवरती येईल. आता 1 ते 1 डिसेंबर आलेले, 1 ते 1 डिसेंबरवरती मी पण व्हिडिओ बनवतो आहे आणि हिंदीवरती पण बनवतो आहे आणि मराठीवरती पण बनवतो आहे. थांबणार नाही आहे, भले कोणी साथ देऊ नाही देऊ, घरचे बाहेरचे कोणी साथ दिली नाही दिली, मी खंबीर आहे एकटा फॅमिली जगवायला. ठीक आहे, बाकी काय माझं डोकं बंद पडलं ते आम्ही काय जास्त बोलत नाही आहे. बघू, तशीच रुस म्हणाव, तशीच बस. आई काम करते तुम्हाला दाखवतो. कृष्ण शाळेत गेलाय, आई इथे आहे आणि वरती चपात्या लाटते वर बसून. काय करते आहे कृष्ण? गेला का? बघितलं का एकदा तरी वाकून डोकून बघितलं का? तिला किती वेळा सांगितलंय वरती बसून स्वयंपाक करत जा नको, खाली बसून स्वयंपाक करत जा, पण कुठला ऐकायचा? आई समोर बसली तरी वरती बसून स्वयंपाक करते. हा का माझे कपडे असेच पडलेले? हा का इकडे बोच का असंच पडलेलं आहे? व्यवस्थित ठेवायचं नाही, काय नाही काय नाही. हा कपडे माझाच जाऊ दे बघू द्या. आल्या नशिबाला तर बघून घ्यायचं काय मेहनत करायला. सागर कुठवर झालं काम? बंद पडते का? चल डाउनलोड करू. तर चला मित्रांनो, बाय बाय, थँक्यू.